हेलो हाँ अहो हाँ काय बोलता अहो तरी पण मी बापटांना सांगितलं होतं की त्यांच्यावर लक्ष ठेवा म्हणून हाँ हाँ ठीक आहे काय झालं बाबा काय नाही बाळा आपल्याला बिझनेसमध्ये थोडं मोठं नुकसान झालंय पण बाबा सगळा बिझनेस तर नंतर बापट काकांकडे आहे ना तरी पण असं व्हावं हो बाळा पुस्तकता तू या विद्या परस्तगत धनम कार्यकाले समृद्धपणे नदा विद्या तधनम म्हणजेच पुस्तकापुरतीच राहणारे ज्ञान आणि दुसऱ्याच्या हाती गेलेले धन यांचा उपयोग करण्याची वेळ आलेली असता ते धन आणि ते ज्ञान कामाला येत नाही नॉलेज विच इज इन द बुक वेल विच इज इन द अदर हँड आर नॉट यूजफुल वेन वी नीड देम प्रत्येक वस्तूचे किंवा व्यक्तीचे जे जे ठरलेले कार्य असते ते पार पडण्याच्या वेळेला ती वस्तू किंवा ती व्यक्ती उपयोगी पडली नाही तर तिचे असणे व्यर्थ असते प्रत्यक्षात उपयुक्त पण वेळेला निरुपयोगी वस्तूंविषयी हे सुभाषित वापरले जाते बाबा तुमचं सुभाषित किती छान पाठांतर आहे मला पण तुमच्यासारखं शिकायचं हो नक्की शिकशील पण तुझा मोबाईल बाजूला ठेव आणि मैदानी खेळ खेळायला जा मला कार्टून बघायचे होते डोरेमॉन काय गडबड आहे तुमची निघा घरी ए आपण त्यापेक्षा काहीतरी नवीन शिकलं तर अरे आता कुठे सुट्टी पडली मला काहीच नाही शिकायचंय अरे तसं नाही पण आपण आपल्या सुट्टीचा सर्व उपयोग करू शकतो ना तू कसा काय काय झालं इकडे गोंधळ घालू नका आम्ही गोंधळ घालायला नाही आलोय मग कशाला आलात आम्हाला आमच्या आई वडिलांना सरप्राईज करायचं आहे आणि त्यात आम्हाला तुमची हेल्प हवी आहे
माझी मदत कसली? आम्हाला तुमच्याकडून सुभाषित शिकायचंय. बरं, या चला बसा. बाळांनो, माझं शिकवणं ना तुम्हाला आवडणार नाही, कारण तुम्ही आजकालची मुलं जरा जरी ओरडलं ना तरी रडायला लागता. नाही, असं काही नाही होणार. तुम्ही आम्हाला मारलात तरी चालेल. लालने ब्रह्मो दोषः, ताडने ब्रह्मो गुणः, तस्मात् पुत्रं च शिष्यं च ताडये तु लालयेत. म्हणजे लाड करण्याने दोष उत्पन्न होतात, कळलं का? मुलाला आणि शिष्याला मार द्यावा, त्यांचे लाड करू नयेत. चला आजपासून आपण शिकायला सुरुवात करूया. आणि इतक्या सहज पण नाही हा. मग कसं करूया? तुम्हाला अडणाऱ्या गोष्टी सर्वप्रथम मला कळल्या तर मग मी तुमची मदत करू शकतो. सांग. माझी आजी ना नेहमी ओरडताना कुसंगतीचा परिणाम अशी म्हणत असते. मग कुसंगतीचा परिणाम म्हणजे काय? कुसंगत म्हणजे असंग संग दोषेण सत्यश्च मतिविभ्रमः एकरात्र प्रसंगेन काष्ट घंटा विडंबना. अर्थात कुसंगतीच्या दोषामुळे खरोखर बुद्धी आहे ना भ्रष्ट होते. एका रात्रीच्या वाईट संगतीमुळे लोटणे आणि घंटा गळ्यात अडकून घेण्याची वेळ आली. माझी आजी एक गोष्ट सांगते, ती पण थोडीफार अशीच आहे. एक गुणी गरीब गाय इतर गायींबरोबर रोज चरून सायंकाळी निमूटपणे गोठ्यात परत न येता एका शेतात चिरून तिने पिकांची नासाडी केली. त्याबद्दल शेत मालकाकडून तिला मार तर मिळालाच, शिवाय तिच्या धन्याने तिला मन मानले. असे फिरता येऊ नये म्हणून तिच्या गळ्यात लाकडाची लोडणी आणि घंटा बांधली. एकाच रात्रीच्या वाईट संगतीमुळे ती कायमची बंधनात पडली. दुर्जनाच्या संगतीने सज्जनाला शिक्षा भोगण्याची व पश्चाताप करण्याची वेळ येते. क्वचित प्रसंगी प्राणही गमवावे लागतात. बरोबर, तुझ्या आजीला हेच सांगायचं असतं आणि तुला ते कळलं यातच मला आनंद आहे. म्हणूनच तर देव बुद्धी देतो. न देवा दंड मादाय रक्षंती पशुपालवत यम तु रक्षितु मिच्छामती बुद्धया संवी भजंती. अर्थात देव काही गुराख्यासारखे हातात काठी घेऊन कोणाचंच रक्षण करत नाही. ज्याचे रक्षण करण्याची त्याची इच्छा असते त्याला ते योग्य बुद्धी देतात, कळलं? आणि ते आपले नक्कीच मदत करतील. चला मग. अरे वा, आज सगळी पंग तिकडे कुठे? आम्हाला तुम्हाला काहीतरी विचारायचं. विचार. आम्हाला ना आमच्या गुरुंना काहीतरी गिफ्ट द्यायचंय. अरे आता तुम्ही ज्याला गिफ्ट म्हणताय ते गिफ्ट नसून त्याला गुरु दक्षिणा म्हणताय. हो, ते पण द्यायचंय, पण काय द्यायचं तेच कळत नाहीये. हा, मी तुम्हाला गुरु गौरव शिकवतो. हो चालेल. खरंच आपल्या आयुष्यात गुरुचे किती मोठे स्थान आहे. आयुष्याच्या प्रत्येक वाटेवर त्यांनी शिकवलेल्या गोष्टींचा फायदाच होतो. म्हणूनच म्हणतात, गुरु ब्रह्मा गुरु विष्णू, गुरु देव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म, तस्मै श्री गुरुवे नमः.
Thank you.